राज्य सरकारचं शिष्टमंडळ आज अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहे। सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज सरांगे पाटलांची भेट घेणार असल्याची माहिती आहे आणि सरांगेंना उपोषण मागे घेण्याची विनंती करणार आहे। तर मनोज सरांगे पाटलांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। मनोज सरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी केलेली आहे। मात्र त्यानंतरही मनोज सरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यांनी उपोषण सुरूच ठेवलंय। बुधवारपासून सरांगेंनी पाण्याचा त्यागही केल्याचं कळत आहे। तर आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहे। सरकारच्या शिष्टमंडळामध्ये कोणाचा समावेश आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मनोज सरांगे यांची समजूत आता शिष्टमंडळ काढणार असल्याची माहिती समोर येते आहे आणि त्यामुळं आता ही समजूत काढली जाणार का, त्यामध्ये यश येणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर मनोज सरांगे पाटील आपल्या मागण्यांवर आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे। काल सर्वपक्षीयांची बैठक झालेली होती आणि सरकार सकारात्मक असल्याचं पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। पण तरी सुद्धा मनोज सरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं दिसतंय आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हालचालींना वेग आला आहे। मनोज सरांगे पाटलांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय। जे शिष्टमंडळ जाणार आहे त्यामध्ये नेमकं कोण आहे ते आपण बघू शकतोय। अतुल साबे सहकार मंत्री, रोहयो मंत्री संदीपान भुमरे, त्याचबरोबर भाजप आमदार नारायण कोचे हे सुद्धा या शिष्टमंडळामध्ये असतील अशी माहिती समोर येते आणि हे सर्वजण आता मनोज सरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचं कळतं आणि त्याचबरोबर मनोज सरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती करणार असल्याची माहिती सुद्धा समोर येते। त्यामुळे आता सरकारचं हे जे शिष्टमंडळ येणार आहे मनोज सरांगे पाटील यांच्या भेटीसाठी, त्यांच्या विनंतीचा मान मनोज सरांगे पाटील ठेवणार का आणि आपलं उपोषण मागे घेणार का, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान अंतरवाली सराटीतली ही दृश्य आपण बघू शकतोय। मनोज सरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच आहे आणि त्यांनी जलत्याग सुद्धा केल्याची माहिती समोर येते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सरकारकडून हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र आरक्षण मिळाल्याशिवाय आपण आपलं उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका मनोज सरांगे पाटलांनी घेतलेली आहे। त्यामुळे आज नेमकं काय होणार याकडे लक्ष आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, एकीकडे मराठा आरक्षण आंदोलन तीव्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे तर दुसरीकडे मनोज सरांगे पाटील हे आपल्या मागण्यांवर ठाम आहे, उपोषणावर ठाम आहेत आणि आता शिष्टमंडळ सरकारचं जाणार असल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत याविषयी? निश्चितच फराग, काल जे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झालेली होती या बैठकीमध्ये काही ठराव मंजूर करण्यात आलेले होते आणि सर्वपक्षीय नेत्यांनी त्या ठरावावर सही केलेली होती। या ठरावाची प्रत ज्या सर्व सह्यांसहित आहे ती घेऊन आता सरकारचं शिष्टमंडळ जालन्यासाठी रवाना होत आहे। त्याच्यामध्ये संदीपान भुमरे जे मंत्री आहेत ते त्याच ठिकाणी आहेत, या उलट अतुल सावे जे OBC मंत्रालय ज्यांच्याकडे आणि गृहनिर्माण मंत्री आहेत ते आणि माजी न्यायमूर्तींचं काही शिष्टमंडळामध्ये समावेश आहे, स्वतः मुख्यमंत्र्यांचे सचिवही या शिष्टमंडळामध्ये असतील। ही मंडळी आज जालन्याला जातील, सरांगे पाटलांची भेट घेतील, त्यांना काल झालेल्या चर्चेचा सर्व आढावा देतील। याशिवाय मराठा आरक्षणासाठी आणखी किती कालावधी किमान किंवा कमाल कालावधी या दोघांचीही माहिती दिली जाईल। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आरक्षण मांडताना आणि आरक्षण मिळवताना ज्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींची माहिती आता सरांगे पाटलांना दिली जाईल आणि उपोषण मागे घेण्याची विनंती केली जाईल। सरांगे पाटलांनी पूर्णपणे सरकारला सहकार्य करावे अशी ही ठरावामध्ये सर्वपक्षीय नेत्यांचे आवाहन होतं, ते आवाहन आहे हे शिष्टमंडळ पोहोचवण्याचं काम करेल। फरा, निश्चितच चेतन, धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।